महोदय, 293 प्रस्तावावरती सन्माननीय अध्यक्ष बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 1,00,000 कोटीहून अधिक नफा, तब्बल 10.5 कोटी चौरस फूट विक्री योग्य क्षेत्र म्हणजे सेलेबल बिल्ट अप स्पेस, 6 ते 7 पटीने धारावी विकास क्षेत्र योग्य क्षेत्रावडा त्याचा पीडीआर. अध्यक्ष महोदय, सगळे आपण जे आकडे ऐकले अध्यक्ष महोदय, ते आपल्या सगळ्यांचे डोळे या ठिकाणी होतील की काय ताई आकडे सांगताय, आणि हे आकडे ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांचे डोळे फुटतील, कारण एशियातल्या एशिया खंडामधील सर्वात मोठा घोटाळ्याचा, भ्रष्टाचाराचा आणि लोभ दर्शवणाऱ्या धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली 1,00,000 कोटीचा जो अडाणी पुनर्वसन महाघोटाळा चालू आहे, त्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभी आहे. सरकारने हे मॉडेल जे आहे जे लादलेले आहे आमच्या धारावीकरांवरती, ते धारावीकराचा पुनर्विसन विकास नाही अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने मला असं सांगावं लागेल, हा अडाणींचा विकास आहे का असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे जे संगणमताने केलेली जाणारी धारावीची आणि मुंबईची आता ही मेगा लूट आहे, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे अध्यक्ष महोदय की ज्या तऱ्हेने काही गोष्टी या त्यांना मुंबईचा निर्विवाद बादशाह करण्यासाठी निर्णय बदलले जात आहे, त्या ठिकाणच्या फार साऱ्या गोष्टीमध्ये बदलाव केले जात आहे, आणि त्यांना जे आहे अध्यक्ष महोदय ते आवाजवी नफे पोहोचवण्यासाठी त्यांचे मित्रजीवी ज्या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी धोरणात्मक बदल आणि निर्णय घेतले जातात, आणि ह्या महाघोटाळ्याची काय कहाणी आहे ते आधुनिक करण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभी आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जो जमीन सरकारी है वो जमीन अदानी की है. आता दुर्दैवाने हे सर्वत्र जर आपण नारा बघितला सन्माननीय अध्यक्ष महोदय, तर हे दिसत आहे अध्यक्ष महोदय. आता तुम्ही बघा, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, LIC असेल, बँका असेल, कोल असेल आणि आता रिअल इस्टेट असेल, जी जी जमीन सरकारी आहे ती ती अदानीला देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. या महाघोटाळ्याच्या विरोधामध्ये आमचे लोक रस्त्यावर उतरले. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलो लोकप्रिय नात्याने, आणि लगेचच आम्ही जसं उतरलं तसं लगेच सुरुवात केली सन्माननीय अध्यक्ष महोदय की हे लोक विकासाच्या विरोधी आहेत आणि यांना धारावी गरीब ठेवायचे, त्यांना विकास नकोय, अशा अत्यंत चुकीच्या पद्धतीची सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विधानं केली गेलेली. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की विधिमंडळामध्ये आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय येतो, इथे बसलेले सारे सदस्य आपल्याला माहिती आहेत, हा लढा आम्ही कोणासाठी करत असतो सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा लढा आम्ही सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या हितासाठी करत असतो, हा संघर्ष आम्ही या ठिकाणी करत असतो आणि त्यांच्या हक्काचा आवाज या ठिकाणी उचलत असतो. आम्ही आमच्या जनतेचा आवाज उचलायचा आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सार्वभौम सभागृहात उचलायचा आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, तो कुठं तो आवाज उचलायचा, आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही बोलतो त्या त्या वेळेला आम्हाला कुठेतरी वेगळ्या गोष्टीतून बोलण्याचं काम सातत्याने सरकारच्या वतीने केलं जातं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जेव्हा मी 1,00,000 कोटीचा महाभ्रष्टाचाराबद्दल सांगणार आहे तेव्हा माझी आपल्याला नम्रपणे आणि प्रामाणिकपणे एक विनंती आहे की तुम्ही मला संरक्षण दिलं पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या समोर काही आकडेवारी पाठवणार आहे, आता मी तुम्हाला आता पुरावेच पाठवणार आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या समोर आकडेवारी आणि पर्याय मांडू इच्छिते की ही आकडेवारी मी यासाठी पाठवते की आपल्या सभागृहाचा वेळ जाऊ नये वाचण्यामध्ये, म्हणून मी आपल्याकडे पाठवते, आपल्या माध्यमातून सरकारला हे पोहोचावं, आणि या आकडेवारीच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष महोदय मला हे दाखवायचंय की ही आकडेवारी आणि पर्यायी व्यवस्था जी आहे त्यामध्ये 1 ऑप्शन आणि 2 ऑप्शन मी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 FSI मध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय 400 हून अधिक स्क्वेअर फुटाचं घर प्रत्येक धारावीच्या माणसाला देता येऊ शकतं. त्याच्यामध्ये बिलकुल त्या ठिकाणी कुठल्याही म्हणजे जी आता सरकारची जी संसाधन आहे त्याचा वापर करून त्या ठिकाणी करता येऊ शकतं, कुठलेही कोणत्या तरी उद्योगाला समूहाला दबावाला बळी पडून त्यांच्या स्वार्थाला बळी पडून सन्माननीय अध्यक्ष महोदय धारावीचा जो सुनियोजित लोक केंद्रित विकास आहे तो सहज शक्य होऊ शकतो अध्यक्ष महोदय, हे माझं या ठिकाणी आपल्याला नम्रतेचं सांगणं आहे. अध्यक्ष महोदय, हा जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा विकास धारावीकरांचा नसून हा विकास जो आहे तो अदानींचा आहे, आणि म्हणून अदानींचं मॉडेल आपण थोडस परीक्षण करूया सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जर आपण धारावीचा अभ्यास केला मॉडेलचा तर आपल्या लक्षात येईल की पुनर्वसनाच्या नावाखाली अदानींना कसं भरमसाठ FSI देण्यात आलेला आहे आणि तो किती असावा. अध्यक्ष महोदय, मी त्याचं एक कॅल्क्युलेशन करून आणले आपल्यासाठी. अध्यक्ष महोदय, मी दुसरी शीट आपल्याकडे पाठवते, म्हणजे आज मी पुराव्यांशी बोलते अध्यक्ष महोदय.
धारावाचा धारावी नेहमीच पुराव्यानिशी बोलतात. असं जास्त द्यावं लागेल ना अध्यक्ष महोदय, लगेच आरोप होतात. बोलायला लागेल थोडं मेहनत यावं लागेल ना त्यानिशी अध्यक्ष महोदय. धारावीचा निवळ विकास योग्य क्षेत्राच्या म्हणजे अंदाजे धारावीचं क्षेत्र किती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय? 160 हेक्टर. या हेक्टर मध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय जो FSI दिलेला ज्याचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन पाठवले ते जवळपास 10.6 पेक्षाही जास्त असल्याने तो आता धारावीच्या विकासाच्या क्षेत्राच्या किती पटीने जास्त आहे? 6 ते 7 पटीने सन्मान्य अध्यक्ष महोदय धारावीच्या विकासाच्या क्षेत्राच्या जास्त आहे. आणि अध्यक्ष महोदय ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, कारण मुंबईकर म्हणून हे सगळ्या गोष्टी आता मुंबईवर लादण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष महोदय या शहराच्या पायाभूत सुविधांवरती येणाऱ्या काळामध्ये किती ताण पडणार आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय? ही विचार जर सभागृहातल्या सगळ्यांनी केला तर सन्मान्य अध्यक्ष महोदय चिंता करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज झालेली आहे. अध्यक्ष महोदय अदानींना मिळणाऱ्या एकूण विक्री योग्य बांधकाम क्षेत्राचा विचार केलास तो क्षेत्राचा आहे अध्यक्ष महोदय ते 10.5 कोटी चौरस फूट एवढं क्षेत्र आहे अध्यक्ष महोदय. आणि याला एक म्हणतात ना की आपण लगान पिक्चर बघितला होता एकेकाळी, तेव्हा म्हटलं होतं की 3 गुणा लगान है ना, डायलॉग होता पिक्चर मध्ये 3 गुणा लगान देना होगा हे इंग्रजांनी बोलले होते सन्मान्य अध्यक्ष महोदय. पण अदानीला याहून बरंच काही देण्यात आलेलं अध्यक्ष महोदय पाहिलं तर आपण जर सगळ्यात महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय आपण त्याच्यामध्ये खूप अभ्यास केलेला आहे, आपण त्याचे खूप म्हणजे आपल्याला खूप नॉलेज आहे त्याच्याबद्दल. अध्यक्ष महोदय कोणत्याही इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी न करता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहात्मक FSI किंवा TDR देणं हे कायद्याला धरून येतं हा माझा पहिला प्रश्न आहे. हा अध्यक्ष महोदय मला इथे नम्रपणे सांगू इच्छिते की मी इथे कोर्टाच्या केस एक उल्लेख करू इच्छिते की 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले होते की कुठलीही नवीन अर्बन रिन्युअल स्कीम जर बनवायची असेल तर मान्य करण्यापूर्वी शहराच्या पायाभूत सुविधांवर विविध नागरी सेवांच्या वितरणावर आणि गुणवत्तेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करण्याचा आणि नागरिकांच्या जीवनमानावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो अध्यक्ष महोदय याचं स्वतंत्र सर्वेक्षण करावं हे सुद्धा न्यायालयाने अरविंदांना केलेलं सन्मान्य अध्यक्ष महोदय. न्यायालयाच्या या आदेशाला बाजूला ठेवून मुंबई विकास नियंत्रण नियमांमध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे. आता मला हे सांगायचं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय हे केलेलं आहे का? मग इम्पॅक्ट असेसमेंट सिस्टम त्यांनी केलेली आहे का अध्यक्ष महोदय? म्हणजेच एखादी नवीन अर्बन रिन्युअल स्कीम जर मान्य करायची असेल तर ती लागू करण्यापूर्वी शहर व्यापी आणि सेक्टर निहाय इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करणं आवश्यक होतं. पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय याचं कुठलंही आकलन करण्यात आलेलं नाहीये. जेव्हा की अनिर्भय गोष्ट असताना सुद्धा या प्रकरणामध्ये ही गोष्ट केलेली नाही हा माननीय उच्च न्यायालयाचा अवमान नाहीये का? हे नियमांचं उल्लंघन नाहीये का? हा माझा या माध्यमातून सन्मान्य अध्यक्ष महोदय म्हणणं आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय जेव्हा धारावीचा संपूर्ण पुनर्विकास जे मी आपल्याला आधीच पत्र पाठवले की 4 आणि 5 FSI मध्ये होऊ शकतो तेव्हा केवळ एका खासगी मित्राच्या हट्टापायी म्हणा त्याच्या प्रेमापायी म्हणा त्याला जे आहे ते प्रोत्साहात्मक FSI देत आहे तोही धारावीच्या 7 आणि 6 पटने. माझा एकच फक्त सवाल आहे की या मेगा लूट मॉडेलचं एरिया कॅल्क्युलेशनचं चार्ट मी जे आपल्याला पाठवलेलं आहे ते आपण एकदा तपासून सन्मान्य अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती कारवाई करणार आहात का? अध्यक्ष महोदय रेल्वे क्वार्टरसाठी लागणाऱ्या बांधकामाचे क्षेत्र आकडे निविदा दस्तऐवजाच्या आकडेनुसार खाली सांगितलेले अध्यक्ष महोदय धारावी आणि इतर भागाचा लँड व्हॅल्यू हा कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट प्रमाणे घेतलेला आहे. म्हणजे आम्ही जे कॅल्क्युलेशन केले अध्यक्ष महोदय हे टेंडर डॉक्युमेंट त्या ठिकाणी असलेलं जे आहे ते लँड व्हॅल्यूच्या बाबतीमध्ये कन्झर्वेटिव्ह एस्टिमेशन आणि त्या ठिकाणी असलेल्या सरकारी ASR दस्तऐवजानुसार केलेले सन्मान्य अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये कुठलाही प्रायव्हेट दस्तावेज घेतलेला नाहीये हे या ठिकाणी सांगायचं तात्पुरी आकडं हे की हे आकडे हे माझ्या मनातले नाही आहेत हे सरकारच्या माध्यमातून आलेलेच आकडे त्याच्यावरती ही आकडेवारी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. जर आकलन केलं ना सन्मान्य अध्यक्ष महोदय तर धारावीतल्या माणसांपेक्षा ना जो ह्यांना मिळणारं क्षेत्र आहे हे 4 पटीने जास्त आहे. म्हणजे धारावीतलं आमचं जे क्षेत्र होणार आहे विकासित त्याच्यापेक्षा ना 4 पटीने जास्त क्षेत्र दिलेलं आहे. ह्यांना सुमारे 10.5 कोटी चौरस फुटाचं क्षेत्र दिलेलं आहे आणि किती फायदा दिलेला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याचा मी आपल्याला उल्लेख केलेला आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय जी पात्र कुटुंब आहे धारावी मधली त्यांच्या बाबतीत मी सांगू इच्छिते सन्मान्य अध्यक्ष महोदय की पात्र कुटुंबाला निंब्याहून अधिक कमी क्षेत्रामध्ये एकदम स्क्वीज करून सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी इमारती बांधण्यात येणार आणि बाकीच्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष हे करत असताना आमच्याकडच्या धारावीच्या 7 लाख लोकांना धारावीतून बाहेर पाठवण्यात येणार आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय. याची तुम्ही लक्ष द्या अध्यक्ष महोदय, तुमच्याकडून मला संरक्षणाची अपेक्षा आहे. 7 लाख लोकांना सन्मान्य अध्यक्ष आमच्या तिकडच्या लोकांना बाहेर फेकलं जाणार आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांना जे आहे ते आपल्याला माहिती आहे 350 चौरस फुटाचं घर आणि गाड्या आहेत आणि इमारतीमधल्या आणि जे चाळीमधले लोक आहेत त्यांना 405 चौरस फुटाचं घर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे.
ही संख्या जर बघितली सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी टेंडर डॉक्युमेंट नुसार बोलते अध्यक्ष महोदय, जे टेंडर डॉक्युमेंट सरकारच्या माध्यमातून 2022 प्रसिद्ध झाले त्याच्या माध्यमातून बोलते मी. निवेदाच्या दस्तकानुसार केवळ 54,461 झोपडवासी आणि चाळ आणि इमारतीमध्ये राहणारे आणि काम करणारे 9,522 धारावीकरांना धारावीत पुनर्वसन मिळेल. तर अंदाजे 1,00,000 कुटुंब आमची कुठं जाणार साहेब? जर 7,00,000 घेतला अध्यक्ष महोदय, एका कुटुंबात 7 मंडळी घेतली तर 1,00,000 कुटुंब आहेत आमचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, ती कुठं जाणार? ती तुम्ही बाहेर पाठवणार. मग हा विकास कोणासाठी होतोय? एवढं आपण क्षेत्रफळ देताय, एवढा FSI आपण देताय, एवढा TDR आपण देताय आणि आमच्या लोकांना बाहेर पाठवण्याचं सन्माननीय अध्यक्ष महोदय काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामधून काय आम्हाला दिसलं माहितीये का? धारावीतील निम्म्याहून अधिक क्षेत्रफळ हा आमच्या येणाऱ्या काळामध्ये BKCC एक्सटेन्शन असणार, ज्याच्यामध्ये अदानींची लक्झरीस अपार्टमेंट आणि कमर्शियल एरिया त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. म्हणजे हा अदानींसाठी असलेला सगळ्यात मोठा, त्यांच्यासाठी लक्झरी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करते सरकारच्या माध्यमातून. अर्थात धारावीला जे आहे ते आपल्याला माहितीये की त्याचा जो नाव लौकिक आहे त्याचा पूर्णपणे फायदा घेण्याचं काम त्या ठिकाणीच अदानींचं चाललेलं आहे. पण मी एवढंच सांगू इच्छिते सन्माननीय अध्यक्ष महोदय, एवढी FSI एवढी TDR ची खेरात वाटत असताना सुद्धा धारावीमधल्या माणसाला तुम्ही लक्ष करणार आहात की नाही? धारावीमधल्या माणसाला घर दिलं गेलं पाहिजे, धारावीमधल्या असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगाला त्या ठिकाणी चालना दिली पाहिजे, ही भूमिका सरकारची असणार की नाही ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. तिथे सर्वांचं पुनर्वसन अध्यक्ष महोदय धारावीतच झालं पाहिजे आणि जे पेपर मी पहिला आपल्याला पाठवलाय त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं जे घर आहे ते धारावीतच होऊ शकतं आणि त्याला जास्त एरिया मिळू शकतो हे त्या ठिकाणी दाखवले, ज्याच्यामध्ये सरकारी संसाधनाचा वापर करून केला जाऊ शकतो सन्माननीय अध्यक्ष महोदय. त्यामुळे धारावीतल्या माणसाचं धारावीतच पुनर्वसन झालं पाहिजे, त्याला कुठेही बाहेर पाठवता कामा नये सन्माननीय अध्यक्ष, ही आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, धारावीसाठी जे नफ्यासाठी जी धारावी काही लोकांना विकण्याचं काम चाललंय ती धारावी आमच्या लोकांनी घामाने कष्टाने रक्ताने बनवलेली धारावी आहे, ही माझ्या आपल्याला नम्रतेचं सांगणं अध्यक्ष महोदय, ही आमच्या लोकांची धारावी आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते अध्यक्ष महोदय की 2018 सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असताना एक निवेदा झाली आणि निवेदा लागल्यानंतर ती निवेदिता अदानींना लागली नाही, ती त्यामुळे ती रद्द झाली आणि त्याच्यानंतर निवेद्यामध्ये जे काही बदल झाले ते तुम्हाला मी मागील काळात काढले होते की किती कंडिशन त्यामधल्या बदलल्या गेल्या. अध्यक्ष महोदय, त्या जी निवेदा निघाली होती त्यात विकास कामाचा प्रस्तावित विक्री योग्य क्षेत्रफळ बांधकाम किती होतं अध्यक्ष महोदय? 5 कोटी. अध्यक्ष महोदय लक्षात घ्या की त्याच्यामधलं विक्री योग्य बांधकाम क्षेत्र त्या टेंडरमध्ये होतं 5 कोटी चौरस फूट आणि आज अध्यक्ष महोदय जेव्हा 22 निघतं आता ते दुप्पट होऊन 10.5 चौरस फूट केलं आलेलं आहे. अध्यक्ष म्हणजे त्याची किती तब्बल वाढली ते अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय ते 110% त्याची वाढ झालेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आमची त्यावेळेची टेंडर मधली घरं, आमची आताची टेंडर मधली घरं, त्यावेळेचं आकारमान आताचं आकारमान सन्माननीय अध्यक्ष महोदय याच्या मधला कुठलाही फरक झालेला नाही. म्हणजे टेंडर डॉक्युमेंट मध्ये आम्हाला मिळणार सेम, पण टेंडर डॉक्युमेंट मध्ये त्यांना मिळणारी मोठी जी वाढ आहे ती 110% वाढ, म्हणजे 5 कोटी कुठे आता चौरस फूट आणि 10.5 कोटी चौरस फूट काय? हा म्हणजे 18 टेंडर मध्ये आणि 22 टेंडर मध्ये इतका बदल झाला 110%? ही खूप मोठी अध्यक्ष महोदय विचार करण्याची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा हे मॉडेल अंतर्गत विकास मिळणारा कॉस्ट अँड प्रॉफिट रेशो काढला कन्झर्वेटिव्ह रेटने अध्यक्ष महोदय, त्यावेळी आम्हाला यात कळलं की मिळणाऱ्या नफ्याचं मार्जिन जवळपास अध्यक्ष महोदय किती आहे माहितीये का तुम्हाला? अध्यक्ष महोदय याच्यामध्ये मिळणारं मार्जिन जे आहे ते 434%. जर आता तुम्ही प्रकल्पाचा अंदाजे खर्च घेतला 23,000 कोटी तर त्या रुपयाच्या तुलनेत, नाही मी कॅल्क्युलेशन दिलंय मंत्री महोदय, हा त्यामुळे खर्चाच्या तुलनेत अडाणी यांच्या तिजोरीत जवळपास 1,00,000 कोटीहून अधिक दिसते नफा. आणि म्हणून मला या ठिकाणी अवगत करायचंय कन्झर्वेटिव्ह बेसवर आम्ही जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यानुसार आपण किती त्यांना फायदा देत आहोत. हेच फक्त नाही आहे तर तुम्ही त्यांना अजून खूप सवलती दिल्या आहेत, म्हणजे किती प्रेम असा मित्राबद्दल, ह्याला पण काहीतरी लिमिटेशन ठेवा ना साहेब. तुम्ही त्यांना दिल्यात आर्थिक सवलती कुठल्या कुठल्या? GST माफ, मालमत्ता कर माफ, प्रीमियम भरण्यापासून सुटका, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या कशामध्ये, अजून काय काय गोष्टी तुम्ही आणाल की ज्याच्यामुळे तुमच्या मित्राचं सगळं बरोबर कसं व्यवस्थापन व्हायला पाहिजे यासाठी सन्माननीय अध्यक्ष मी बोलते. सर्वांचा विचार केलास ना अध्यक्ष महोदय ही नफा अजून वाढू शकतो, म्हणजे एखाद्याला मदत करण्यासाठी किती मदत होऊ शकते याचं मी सांगते. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य एखाद्या प्रकल्पामध्ये जर 25% नफाचं मार्जिन चांगलं मानलं जात असेल तर अध्यक्ष महोदय आज तुम्ही विचार करा 434% म्हणजे किती झालं सन्माननीय अध्यक्ष महोदय. ही बाब मी सभागृहासमोर चिंतन करावयासाठी आणलेली सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय,
जी निवेद्य हरली त्या शर्तीमध्ये अर्थीमध्ये खूप बदल करण्यात आले सन्मान्य अध्यक्ष महोदय. नंतरच्या काळामध्ये डीसी रूल मध्ये म्हणजे विकास नियंत्रण नियमावलीमध्ये कायद्यामध्ये मनमानी बदल करून झालेले सन्मान्य अध्यक्ष महोदय. आर्थिक सवलतीमध्ये बदल करण्यात झालेले जेणेकरून अदानींना जास्तीत जास्त नफा मिळेल यासाठी या राज्य सरकारकडून हा प्रयत्न चालला असा माझा आरोप आहे. अध्यक्ष महोदय याचे परिणाम काय होणार? अध्यक्ष महोदय मुंबईतली घरं येणाऱ्या काळात अजून महाग होणार. आता ती कशी महाग होणार सन्मान्य अध्यक्ष महोदय? एकेवाळी एकेकाळी एके आपण एकेक आपण एका ठिकाणी अदानी समूहाला आवाजी नफा देत आहोत आणि त्याच्याच बरोबर त्यांना मुंबईच्या हाऊसिंग आणि रिअल इस्टेटचा बेताळा बादशाह करत आहोत अध्यक्ष महोदय. हा मला सांगायचंय, रिअल इस्टेट त्यांना पूर्णपणे देण्याचं काम केलंय. कुठल्याही तऱ्हेचा इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी विना आज जे एसपीयू बनवण्यात आलेले धारावीच्या बाबतीमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय, ज्याच्यामध्ये तर धारावीमध्ये पहिल्यांदा असं झालंय अध्यक्ष महोदय की टीडीआरला इंडेक्सेशन नाही आणि इंडेक्सेशन प्रोव्हिजन शिवाय मुंबईमध्ये ते कुठेही लोड करू शकतात. हा, ते कुठेही लोड करण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे. त्याचे विपरीत परिणाम असे होणार आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय, येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या इतर विकासकांना अंततः मुंबईतल्या हक्काच्या घर स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा ह्याच्यावरती परिणाम होणार आहे. आणि तो कसा होणार आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय? खरं तर प्रथा परंपरा संविधान हे सगळं तुम्ही पायदोडीत उडून चाललेलात एका माणसाला मदत करण्यासाठी. अदानी समूहाला मुंबईचा टीडीआर ची एक हत्ती मालमत्ता तुम्ही करताय, मक्तेदारी देताय. खरं तर सभागृहामध्ये लोकांनी बोललं पाहिजे ही गोष्ट. एवढी मोठी मक्तेदारी देताय आणि कब्जा निर्माण करणारा त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अदानीला मदत करण्याचं काम चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय प्रत्येक विकासकांनी 40% टीडीआर हा धारावीता मधून घ्यावा आणि त्याच्यामधला सुद्धा तो आहे तो फर्स्ट यूज टीडीआर घ्यावा. बरं, ह्याचा रेट कोण ठरवणार? रेट पण अदानी ठरवणार. आणि प्रत्येकातल्या बहुतेक प्रकल्पामध्ये याच्यामुळे काय होणार? जर अडाणींचा पहिला टीडीआर घ्यायचा, 40% टीडीआर तुम्ही केला घ्यायला, मग काय होणार याचा परिणाम? याचा परिणाम असा होणार की मुंबईमधले बहुतेक पुनर्वसन प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये आर्थिक व्यवहाराच्या अडचणीत येणार. त्यामुळे काय होणार सन्माननीय अध्यक्ष महोदय? एकदा प्रकल्प आले, मुंबई रिअल इस्टेटच्या किंमत वाढल्या, त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो. म्हणजे शेवटी सर्वसामान्य मुंबईकराच्या खिशाला कात्री लावण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे आणि मुंबईत घर विकत घेणाऱ्याला प्रत्येकाचं स्वप्न तुम्ही त्या ठिकाणी चकणासूर करणार, कारण घर महाग होणार आहे. हे या ठिकाणी सांगायचं आणि हे सगळं करत असताना लोकांच्या खिशात हात घालायचा आणि अडाणींना भरमसाठ मदत करायची, हे या सरकारचं जे धोरण आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याला आमचा या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा विरोध आहे. अध्यक्ष महोदय, आता जर त्यांच्याबद्दल तक्रार केली की लगेच सत्ताधाऱ्यांकडून किंवा यांच्याकडून लगेच प्रखर त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय आता आमच्यावर प्रहार होतात की ताई असं आहे की तुम्ही असंच बोलता, अरे धारावी आमची, आम्ही आमच्या हक्कासाठी भांडणार आमच्या. हा, त्याचे उत्तर देते ना, अरे येते मी त्याच्यावर पण येते, तुम्ही जे सारखं बोलताय ना ते पण तुमच्यावरती येते ना, मी त्याच्यावर मी येणार आहे, डोंट वरी, त्याच्यावर पण बोलते मी, घाबरू नका तुम्ही बिलकुल. हा, इथल्या उद्योगाची आधी लढाई आम्ही लढत राहणार सन्मान्य अध्यक्ष महोदय. बघा, जसं मी बोलले ना की तिथलं बोललं की लगेच तिथे पळार येतात की तुम्ही हे आहात त्यात. आता मी तर हाऊसिंग मिनिस्टर होते, मुख्यमंत्री नव्हते, पण तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही जे बोलताय त्याची उत्तर मी सगळे देणार आहे. यासाठी देणार आहे की लगेच प्रहार होतात त्यांच्यावरती. बोला की तुम्ही कशा दाखवता? अडाणीवरती बोलते मी. हा, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांनी जे आपल्या महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री म्हणून कारभाराचा जो शेवटचा दिवस केला ना, आपल्याला सन्मान्य अतुल सावे साहेब ज्या दिवशी चार्ज दिला त्याच्या आदल्या दिवशी एक गोष्ट केली, म्हणजे त्या दिवशीच ती केली म्हणजे काय, शेवटच्या दिवशी अदानी समूहाला प्रोजेक्टचं त्या ठिकाणी सँक्शन करून टाकलं, प्रदान करून टाकलं होतं प्रोजेक्ट. त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्येच त्यांनी 2018 एक निवेदन काढली होती, पण त्यांची ती निवेदन अदानीला लागली नाही, ती कुठच्या दुसऱ्याला लागली. त्यानंतर सरकार गेल्यानंतर पुन्हा ती निवेदन काढण्यात आली आणि अदानींना सोयस्कर कशी होईल, म्हणजे मी मागे सुद्धा त्यांना सांगितलं, तुम्ही सगळ्या कंडिशन पात्रता बिलकुल क्यूआर बदलले, त्याच्याने समूह बदलले की जेणेकरून अटी शर्ती अशा टाकल्या आणि काही लोकांनी त्यामध्ये कोर्टात गेले, परंतु ते अडाणीला टेंडर कसं मिळेल, कारण दुसरा टेंडर वाला अर्ध्यापेक्षा कमी आणि तिसरा तो टेक्निकली टिकलाच नाही आणि जवळपास सगळे माहिती घ्या नातेवाईक आहेत ओळखीचे एकमेकाच्या, त्यामुळे टेंडर असं फ्लोट केलं गेलं, आता कोर्टात चाललेलं आहे. पण त्याच्यावर तुम्ही थांबला नाही, तुम्ही जे बोलताय ना अहो साहेब, आता ऐका ऐका आता ऐका तुम्ही जे बोलताय ना आता की काय आमच्या काळाचं, आता विकास नियमावलीमध्ये जे बदल केले जात आहेत, म्हणजे जे डीसी रूल मध्ये बदल केले जात आहेत, हे सुद्धा त्यांच्याच काळात केले जात आहेत. आता सजेशन ऑब्जेक्शन 7 तारखेपर्यंत होतं, ते मला वाटतं 16 निघाल्या 13 निघाल्या 13 पर्यंत होतं. त्यामुळे जे डीसी रूल मध्ये सुद्धा बदलाव केले जात आहेत,
याची कॉपी सुद्धा मी आणलेली आहे की आम्ही काय काय मॉडिफिकेशन टाकले ते पण आता ह्यांच्या काळातच आहे. तरी मूळ मुद्द्याला बगल देत काय सांगतात फडणवीस साहेब म्हणतात की महावाच्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या असताना मंत्रिमंडळाने सर्व काही केले. अहो महावीर मला या ठिकाणी सांगायचे आपल्याला की महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमध्ये केवळ डीआरपीचा प्रस्तावित स्कीम आणि नियम बनवले गेले पण 28 सप्टेंबर 2022 चा गृहनिर्माणचा जीआर तुम्ही काढला किंवा नगर विकास विभागाद्वारे नुकत्याच काढलेल्या जसं मी सांगितलं की डिसुरल म्हणजे विकास नियंत्रण नियमावलीत बदल प्रस्तावित कोणी केले तुम्ही केले आणि हे सर्व काही जे टेंडर झाली हे तुमच्या काळात झाली. तुम्ही त्याला डिनाय करू शकत नाही आणि जर समजा एखादी गोष्ट असेल तुम्ही ते कसे मान्य करता. माझा प्रश्न इथे तेच आहे की आपल्या गोष्टीला डिनाय करायचं असेल तर दुसऱ्यावर खापड फोडण्याची सवय आम्हाला माहिती आहे पूर्वीची. खोटं बोलायचं पण ते रेटून बोलायचं ही सवय जुनी आहे त्याला काय आम्ही खूप अनुभव घेतलेला आहे त्यामुळे ती आम्हाला माहिती आहे. मी इथे एक सांगू इच्छिते सन्माननीय अध्यक्ष महोदय की आताचे मुख्यमंत्री महोदय यांनी धारावीच्या टीडीआर संदर्भामध्ये वेगळं मत मांडलं होतं त्यावेळेला म्हणजे शिंदे साहेबांनी एक वेगळं मत मांडलं होतं सन्माननीय अध्यक्ष महोदय. माझ्या माहितीनुसार शिंदे साहेबांनी सुरुवातीला जो प्रस्ताव मंजूर केला होता त्यामध्ये विकासकांना जो टीडीआर देणार होतो ना सन्माननीय अध्यक्ष महोदय तो आवश्यकतेपैकी फक्त 10% टीडीआर दिला पाहिजे म्हणजेच स्लम टीडीआरच्या 50%. कारण आमचं धारावीचं डेव्हलपमेंट स्लम आहे तुम्ही तर जनरलमध्ये देताय ना 40%. आम्हाला स्लम मध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 20% शेअर हा स्लम टीडीआरचा असतो त्याच्या 50% म्हटलं तर 10. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं असं म्हणणं होतं की टीडीआर आवश्यकतेनुसार फक्त 10% टीडीआर जो मी सांगितलं जो स्लम टीडीआर असणार आहे तो जो आहे तो धारावीच्या एसपीव्ही मधून खरेदी करणं हे अनिर्वाह केलं गेलं पाहिजे हे त्यांचं मत होतं. बरं शिंदे साहेबांचं अजून एक मत होतं की त्यांचं मत असं होतं की ते पहिले वापर तत्व न लावता म्हणजे पहिल्या प्रायोरिटीवर न घेता म्हणजे पहिल्या म्हणतात ना घ्यायचं ते पण नका लावू अशी त्यांनी लेखी मान्यता दिली होती शिंदे साहेबांनी म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच दिले. शिंदे साहेबांना दिल्लीला बोलवलं आलं जसे परवा आज आमचे खासदार महोदय गेले तसे शिंदे साहेबांना दिल्लीला बोलवणं आलं आणि जसं दिल्लीमधून त्यांनी ट्विट केलं की धारावी लवकरात लवकर झाली पाहिजे धारावीच्या जनतेचं काय मागणं आहे धारावीच्या उद्योगाचं काय होणार धारावीमधल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला काय म्हणणं आहे रेल्वेची जमीन कशी मिळणार ह्याची नाही चर्चा झाली धारावी त्वरित झाली पाहिजे. आणि मग लगेच ते दिल्लीला गेले आणि काय चक्र फिरली हा आमच्या धारावीला कोड आहे लगेच चक्र पहिल्या आल्या आल्या शिंदे साहेबांनी कार्यालयात निर्णय वापस घेतला कुठला 10% आणि 40% टीडीआरची अट मान्य केली. तर म्हणायचं मी अजून एक पिक्चरचा डॉयला काढलाय की मूळचे होतो ना तुला जैसी हो वरना ना हो वैसा आहे दोस्ती हो तो अदानी जैसी हो वरना ना हो. जिस आदमी के लिए कुछ भी किया जा सकता है एयरपोर्ट के नियम बदली गए कॅगचा रिपोर्ट बाजूला ठेवला नीती आयोगाचा रिपोर्ट बाजूला ठेवला त्या माणसासाठी काही दोस्ती असावी तर ती अशी असावी मोदानींसारखी असावी म्हणजे मोदानी प्लस अदानी यांच्यासारखी असावी. अध्यक्ष महोदय या आरोप करत असताना मी घट्ट मैत्रींची सुद्धा या सरकारने विशेष व्यवस्था केली याचं सुद्धा स्पष्ट करू शकते. अध्यक्ष महोदय या माध्यमातून एक नवीन पायंडा या राज्यामध्ये पडणार आहे की अर्बन रिन्युअल स्कीम जेव्हा असेल किंवा झोपडपट्टी पुनर्वसनासाठी स्कीम असेल याला विशेष तरतुदी लागू करण्यात येणार आहे का अध्यक्ष महोदय. कारण एफएसआय टीडीआर मध्ये वारेमाप वाढ या प्रोजेक्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये जितके पण पुनर्वसन होतील ते म्हणतील आम्हाला का देणार नाही आम्हाला पण द्या म्हणून त्याचं काय होणार आहे अध्यक्ष महोदय की इतर अर्बन रिन्युअल स्कीम आणि झोपडपट्टी पुनर्विकासच्या असलेले प्रोजेक्ट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सवलती एफएसआय टीडीआर मागतील आणि ज्याचा मुंबई शहरावर भयंकर परिणाम होऊ शकतो कारण ते शहर हे आपल्याला माहिती एक बेट आहे. त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय हा ताण पडेल त्याच्यावरती पूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि एवढं सांगून सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये मी टीडीआर सुद्धा कसा काढला ते सांगितलं. जर एखादा टीडीआर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होतो सन्माननीय अध्यक्ष महोदय तर तो राज्य सरकारच्या मालकीचा असावा एखादा प्रायव्हेट माणसाच्या मालकीचा का एवढा मोठा टीडीआर असावा हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवाने आम्हाला काय दिसतंय ही मालकी सगळी एसपीयूच्या माध्यमातून 80% शेअर त्यांचे 20% शेअर राज्य सरकारची. पुढे मी येणार आहे की त्यांच्या हातात किती पॉवर दिल्यात आपण म्हणजे आमचे पूर्ण भविष्य तुम्ही त्यांच्या हातात दिले आम्ही राज्य सरकारला आकर्षित करून प्रकल्प दिला तुम्ही आम्हाला एका अडाणींच्या दारात उभं केलं का. अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायचंय की आपण कुठलाही प्रश्न विचारला ना तर आपण विचार केला जबाबदारी सांगा काय कोण जबाबदारी घेणार कोण काय बोलणार तर एकच उत्तर आम्हाला मिळतं टीना टीना काय देअर इज नो अल्टरनेटिव्ह कुठला पर्याय नाहीये. अरे अदानी नाही करणार तो कोण करणार नरेटिव्ह सेट केलं जातं म्हणजे ज्या वेळेला हिंडनबर्गचा रिपोर्ट आला तेव्हा मी स्टँड विथ अडाणी तसं एक नरेटिव्ह आता आमच्याकडे चालू आहे अदानी नाही तो कोण
सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्यासमोर दोन पर्याय दिले ज्या माध्यमातून हे करू शकतो हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते. अध्यक्ष महोदय, या भाषणाच्या सुरुवातीपासून मी सांगत आहे की सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना नोव्हेंबर 2018 दरम्यान मुंबईची नवीन विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आली. त्याच्यामध्ये कलम 30A(6) अनुसार तरतूद केलेली आहे की सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुंबईतील विकासकांकडून वसूल करून येण्यात आलेल्या प्रीमियर रक्कम मधली 25% रक्कम ही धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला देण्यात आलेली आहे. त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय, याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली. म्हणजे हा निर्णय मी नाही घेतला अध्यक्ष महोदय, माननीय राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला नोव्हेंबर 2018 की जी डीसी रूल मध्ये एक बदलाव करण्यात आला, ज्याच्यामधली 25% रक्कम ही जे प्रीमियम येतील मुंबई मधले ते धारावीच्या DRP ला देण्यात यावी. आणि याच्यामधून किती पैसे जमले अध्यक्ष महोदय, या सगळ्यामधून अध्यक्ष महोदय आज गाती धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी 3000 ते 3500 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झालेत अध्यक्ष महोदय. आणि समजा जर आपण BMC चं टाउन प्लॅनिंग मांडलं तर येणाऱ्या 10 वर्षाच्या काळात सन्माननीय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये 15000 ते 18000 करोड रुपयाची भर येईल. आणि 10 वर्षच का, माझा तर उत्तर आहे की ह्या प्रकल्पाला किती कालावधी आहे, या प्रकल्पाला आधीच 7 वर्षाचा कालावधी आणि पुढे 17 वर्षाचा कालावधी. याचाच अर्थ काय सन्माननीय अध्यक्ष महोदय, की संपूर्ण प्रकल्प किंवा जवळपास संपूर्ण प्रकल्पाला राज्याच्या कुठल्याही तिजोरीला ताण न देता, अदानींना असा अनावश्यक फायदा न देता हा विकास करता आला असता. म्हणजे आज तुमच्याकडे DRP मध्ये 3000 ते 3500 कोटी आहे, 7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुमच्याकडे झाले असता पैसे 15000 ते 18000 जेवढा खर्च आहे आणि तुम्ही डेव्हलप करू शकला असता, पण दुर्दैवाने तुम्ही एक मुंबई त्याला दान देऊन टाकली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, पण ते अडाणी साहेबांना मंजूर नव्हतं ना, कारण त्यांना TDR पाहिजे होता, त्यांना FSR पाहिजे होता, आणि म्हणून त्यांनी ती तरतूद देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केली होती, मान्यता देण्यात आली होती अध्यक्ष महोदय. आणि ज्याच्यामध्ये मुंबई ते विकासक पैसे भरत होते त्या तरतुदींसाठी अडाणींच्या फायद्यासाठी ती तरतूद सन्माननीय अध्यक्ष महोदय मागे घेण्यात आली. आता ही अदानी प्रेरित SPV, म्हणजे अदानींसाठीच SPV केली का काय असं आमचं म्हणणं आहे. अजून एक लक्षात आणून द्यायची सन्माननीय अध्यक्ष महोदय मला आपल्याला गोष्ट, या गोष्टी सर्वांचं लक्ष वेधायचं, ते म्हणजे काय अध्यक्ष महोदय, या प्रकल्प अंतर्गत अदानी समूहाच्या नेतृत्वाखाली SPV बनवण्यात आली, ज्याचा मी उल्लेख केला की 80% त्यांच्याकडे शेअर, 20% राज्य सरकारकडे शेअर. या योजनेच्या आधी ना सन्माननीय मंत्री महोदय, आपण लक्षात घ्या, सर्व योजनांमध्ये नियोजन अंमलबजावणी या दोन्ही स्टेज मध्ये लोकांशी संवाद होता, विचार विनिमय होता, पण ह्या SPV मध्ये तुम्ही काय केलं, ह्या SPV च्या निर्मितीनंतर ह्या सहभागाच्या प्रक्रिया एका झटक्यात मिटली. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही विचार नाही, लोकांशी बोलणं नाही, कुठलं नियोजन नाही, इम्प्लिमेंटेशनचं काय नाही. या SPV मध्ये आपण जर बघितलं सन्माननीय अध्यक्ष महोदय, तर SPV मध्ये पात्र आणि अपात्रची यादी अंतिम कोण करणार आहे, धारावीचा नवीन मास्टर प्लॅन आणि नवीन झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजना तयार करण्याची अमर्याद अर्ज्यात कोणा दिले तुम्ही अधिकार, अमर्यादित अधिकार तुम्ही दिले अडाणींना. म्हणजे तुम्ही आम्ही पात्र करण्याची अपात्रची यादी, आमचं नवीन मास्टर प्लॅन, झोपडपट्टीच्या पुनर्वसनाच्या योजना, म्हणजे तुम्ही आम्हाला पूर्ण त्यांच्या तहत उभं केलं. राज्य सरकारकडे प्रोजेक्ट देण्याची मागणी आमची होती. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीतून पब्लिक स्क्रुटनीसाठी असलेले खुले मार्ग एकाही पत्रामध्ये सूचित नाहीत. म्हणजे तुम्ही सगळे खुले मार्ग या ठिकाणी बंद करून टाकले. सार्वजनिक कायदा, सुव्यवस्था, सुरक्षा राखण्याची आणि बेकायदेशीर बांधकामातून रहिवाशांना रिकामी करण्यासाठी व काढून टाकण्याचे अधिकार SPV ने एक समर्पित पोलीस दलाला देण्यात आलेले आहेत. नाही अध्यक्ष महोदय, मी पहिले व्यक्त आहे आणि मला आज बोलू द्या. ताई, 3 तासाची वेळ दिलेली आहे, अर्धी विरोधी पक्षाला आहे, अर्धी सत्ताधारी बाजूला आहे, आपण 30 मिनिटं बोलताय, मग काँग्रेस पक्षाचा सगळा वेळ संपेल. अध्यक्ष महोदय, मी म्हणून मी वेळ वाजवतोय, ओपनिंग आहे म्हणून 30 मिनिटं बोलून दिले. अध्यक्ष महोदय, मीच बोलते. नाही, बाकीची नावं आहेत तुमच्याकडून. अध्यक्ष महोदय, मी संपवते. अध्यक्ष महोदय, मी खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलते कारण मी खूप मोठा भ्रष्टाचार काढते त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था कायदा राखण्यासाठी, बेकायदेशीर बांधकामातून रहिवाशांना रिकामे करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी या SPV ला एक समर्पित पोलीस दलाचा अधिकार देण्यात येणार आहे. विविध सरकारी संस्था आणि निवृत्त पोलीस अधिकारी इन्काउंटर स्पेशलिस्ट संघामित्याने भीतीचा आणि तणावाचं, मी परवा सुद्धा असेंब्ली सांगितलं सन्माननीय अध्यक्ष महोदय, आमच्याकडे एन्काउंटर स्पेशलिस्ट फिरतात, गुंडे फिरतायत, एक्स पोलीस ऑफिसर फिरतायत, कशासाठी अध्यक्ष महोदय, ह्या सभागृहात चर्चा करायची आहे तर कुठे काही सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, धारावी ही जी रावा रूपाला आली ती कशामुळे आली सन्माननीय मंत्री महोदय, कारण धारावी ही मिनी इंडिया आहे,
धारावीच्या मध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येक घरामध्ये एक उद्योग चालतो सन्मान्य अध्यक्ष महोदय. एकतेतून कष्टातून आणि मेहनतून धारावी जी आहे ते नावरूपाला आलेली आहे. 100 कोटीचा टर्न ओव्हर जो आहे आमचा वर्षभरात त्याच्यापेक्षा जास्त आहे जो आम्ही या राज्याला देतो सन्मान्य अध्यक्ष महोदय. ह्याच्याकडे फक्त एक झोपडपट्टी म्हणून बघू नका. हे खूप मोठं शहर आहे ज्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की आर्थिक व्यवस्था चालवणारं, रोजगार प्रदान करणारं आणि प्रत्येकाला घर देणारं म्हणून धारावीकडे बघितलं जातं सन्मान्य अध्यक्ष महोदय. आज लेदर शूज असतील, वॉलेट असतील, हँडीक्राफ्ट असतील, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे बनतात सन्मान्य अध्यक्ष महोदय. मुंबईच्या मध्य ठिकाणी हार्बर सेंटर आणि माहिती आपला अध्यक्ष महोदय वेस्टर्न ईस्टर्नला जोडणारी कुठला हाट असेल तर ती धारावी सन्मान्य अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय आज धारावीच्या धर्तीवर किती प्रोजेक्ट बनते ह्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे. आता सांगतात कोरबा मिठागरमध्ये धारावीचा पॅटर्न वापरला जाणार आहे, मलाडमध्ये धारावीचा पॅटर्न वापरला जाणार आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय मी कलिनाचं वाचत होते. अध्यक्ष महोदय कलिनामध्ये जे आहे अध्यक्ष महोदय 4 एअर इंडिया कॉलनीज आहेत आणि ही जमीन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या काही भागामध्ये होती जी प्रायव्हेटायझेशन झालं ज्याचं 2008 मध्ये तुम्हालाही माहिती ते कोणाला मिळालं होतं त्यावेळेला 2008 मध्ये ते मिळालं होतं जीव्हीकेंना. आणि मग जीव्हीकेंकडून ओव्हरनाईट एका जबरदस्तीने तो एअरपोर्ट कोणाकडे गेला सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबईचा अदानींकडे. आता सर्व जे तिथे राहणारे एम्प्लॉयमेंट माणसं आहेत काम करणारे जी एअर इंडियामध्ये या सर्व एम्प्लॉयमेंट करणाऱ्या माणसांना सन्मान्य अध्यक्ष बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी अदानींना डेव्हलपमेंटसाठी हा एरिया दिलेला आहे. आज तिथले लोक त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कोर्टात गेलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध प्रेशरचे टॅक्टिक केलेत ह्या लोकांनी मला पाठवले सन्मान्य अध्यक्ष महोदय निवेदन. म्हणजे मला सांगायचं की एका माणसाला किती म्हणजे पूर्ण मुंबई देण्याचं काम चाललंय सन्मान्य अध्यक्ष महोदय. ते मोतीलाल नगर सुद्धा देण्याचं काम चाललेलं म्हणजे काय असं काय त्यांनी मुंबईसाठी केलेलं आहे देशासाठी केलेलं एकदा कळतं द्या. अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री जातात सहकुटुंब सांगतात धारावी झालं पाहिजे, खासदार जातात धारावी झालं पाहिजे, देशाचे पंतप्रधान म्हणतात धारावीच्या जनतेचं काय म्हणणं आहे, धारावीच्या उद्योगाचं काय म्हणणं आहे, मुंबईचं काय म्हणणं आहे, मुंबईतल्या रेल्वे लाईनला कधी देणार, तिथे राहणारा जी झोपडपट्टी आमच्या केंद्र सरकारच्या जमिनीवरती त्यांना घर कधी देणार ह्याच्यावर पण कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय फक्त आपल्या मित्राला आता शेवटचं तुम्ही एवढं अध्यक्ष महोदय मी बोलणार आहे की जमीन व्यवस्थेच्या विरोधात भारतरत्न विनोबा भावेंनी सांगितलं होतं सब भूमी गोपाल की. आता हा गोपाल कोण आहे? हा गोपाल म्हणजे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, तिथे काम करणारा माणूस. दुर्दैवाने सब जमीन अभी अदानी की. आणि अध्यक्ष महोदय ह्या पेटलेल्या भूमिहीन भूमिदान चळवळीचे त्या ठिकाणी आपण जर बघितलं होतं तर कसेल त्याची जमीन त्या ठिकाणी देण्याचा जमिनीचा हक्क देण्याचं काम झालं होतं. आज मुंबई शहरामध्ये जो जो ती जमीन आहे अध्यक्ष महोदय ज्या जमिनीवर लोक राहतात तिथे कष्ट करतात ती वापरण्याजोगी बनतात आणि मुंबई सक महाराष्ट्राच्या रेवणीमध्ये हातभार घालतात त्या माणसाला ती जमीन मिळाली पाहिजे असं माझं ह्या ठिकाणी म्हणणं आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून धारावीची जमीन ही धारावीच्या माणसांची आहे, तुमच्यासाठी जमीन आहे, आमच्यासाठी आमचं घर आहे. आणि म्हणून मला सांगायचंय की नवीन जमीनदारी व्यवस्था करू नका, आम्हाला बीकेसीचं एक्सटेन्शन नको, आमची ओळख म्हणजे आमची धारावी आहे आणि आम्हाला आमची धारावीची ओळख द्या. अध्यक्ष महोदय मला खूप लोक बोलतात अरे त्यांच्याकडे केलं आ होतं आणि त्या होतं आणि हे एवढे जवळचे ते एवढे. अध्यक्ष महोदय मी एक छोटी गोष्ट सांगते, जंगलाला आग लागलेली असते, एक चिमणी थोडं पाणी घेऊन ती आग बुजवण्याचं काम करत असते, सगळे तिला म्हणतात अरे तू काय करतेस तुझ्या एवढ्याशा पाण्याने आग बुजणार नाही, पण ती म्हणते जेव्हा इतिहास दिला जाईल तेव्हा माझा आग लावणाऱ्यांमध्ये उल्लेख होणार नाही, माझा बुजवणाऱ्यांमध्ये उल्लेख होईल. जेव्हा इतिहास दिला जाईल तेव्हा तुम्हाला जनता माफ करणार नाही. आज ठीक आहे तुम्हाला वाटतंय की आमचं खूप चांगलं आहे, हिते सरकार आलंय तिथे सरकार आलंय, ठीक आहे. पण मी सांगते तुम्हाला ज्या तऱ्हेने तुम्ही एका माणसाला मोठं करण्यासाठी सर्वसामान्य माणसांचं जीवन उद्ध्वस्त करतात, त्याचं घर उद्ध्वस्त करतात आणि एका माणसाला मालेदार करण्याचं काम करतात, हे एक दिवस तुम्हाला हे षडयंत्र एक दिवस तुम्हाला भारी पडल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगते. ना अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली, खरं तर अध्यक्ष महोदय मी खूप पॉईंट आणले होते पण आपण मला बोलूच दिलं नाही पुढचे पॉईंट मुंबईच्या संदर्भामधले, पण मी आपले या ठिकाणी आभार मानते. आता 40 मिनिटापेक्षा जास्ती वेळ बोलला आपण. अच्छा धन्यवाद अध्यक्ष महोदय. अहो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी मला यासाठी मुंबईवर मुंबईच्या काही प्रश्नाबद्दल बोलायचं होतं, ठीक आहे दुसरे सदस्य बोलतील पण हा मुद्दा इथे आणणं खूप आवश्यक होतं कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मगाशी बोलताना बोलले म्हणून मला काही गोष्टी पटलावर आणणं सत्यता आवश्यक होतं त्या मी आणण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य.